नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे शेवटी मुंबईत जी राहिलेली झाडं आहेत मला वाटतं त्यांना चांगले दिवस येत आहेत कारण महानगरपालिकेच्या जे वृक्ष प्राधिकरण आहे त्यांनी झाडांची छाटणी करण्यासाठी आता सुरुवात करण्याचं ठरवलेलं आहे दोन हजार अठरामध्ये या झाडांची कारण जी उंच झाडं होतात ती वादळानी पडतात आणि अशी झाडं वाचवण्यासाठी त्या झाडांची छटणी फार अनिवार्य असते आणि ती झाडं जेव्हा पडतात तेव्हा त्याच्या खाली लोकं मरतात मरतातसुद्धा त्यामुळं ती छटणी करणं जरुरी कारण जितकी झाडं उंच वाढतील तेवढी पडण्याची जास्त चान्स असतात त्यामुळं त्यांच्या छटणीसाठी दोन हजार अठरामध्ये पाच करोड रुपये ठेवले गेले होते ते यांत्रिक करवत म्हणजे मेकनाइज्ड सॉसाठी पण शेट येऊ शेवटपर्यंत ती आता एकवीस संपायलाही म्हणजे पाच महिने झाले एकवीसचे जो अर्ध्याच्यावर अर्ध्याच्या जवळपास एकवीसपर्यंत आलो पण तरी पण ते अजून खरीदल्या गेलेलं नाही आहे आणि हा जो कॉन्ट्रॅक्ट दिला जातो झाडं छाटणीचा तो जनरली मार्च एप्रिलमध्ये असतं कारण मग जूनपासून मे जूनपासून वादळायला सुरू होतो प्री मान्सून शॉवर सुरू होतात आणि झाडांना ते त्यावेळेला तो तो, तो, तो पडण्याची फार भीती असते परंतु मार्च एप्रिल पण गेलं शेवटी विरोधकांनी कोर्टात जाण्याची धमकी दिली शेवटी त्यांनी ते झाडं छाटणीसाठी ठरवली पण यामुळं नुकसान काय झालं या एवढं प्रकरण खेचल्यामुळे तौकते हे जे भयंकर वादळांनी जे धडक दिली मुंबई आणि मग पुढे जाऊन गुजरातमध्ये त्यात मुंबईमध्ये दोन हजार तीनशे चौसष्ट झाडांची पडझड झाली आणि आठशे पंधरा झाडं जुनी झाडं उन्मळून पडली म्हणजे नष्टच झाली ही जर छाटणी वेळेवर झाली असती ती झाडं वाचली असती आणि या झाडांना याच्यासाठी महत्त्व देतो मी कारण शिवसेनेमध्ये जे आता त्यांचे युवा नेता आहेत आदित्य ठाकरे यांचं वृक्षप्रेम जग जाहीर आहे जेव्हा बी जे पी आणि सेना एकत्र सरकारमध्ये होती त्यावेळेला आर ए कॉलनीमध्ये जो डेपो बनणार होता मेट्रोचा पार्किंग त्यासाठी झाडांची कत्तल रोखावी म्हणून फार मोठी मोहीम आदित्य ठाकरेंनी चालवली होती आणि त्यांचा एक चेहरा होता मुंबईमध्ये की हे वृक्षावर प्रेम करतात वृक्ष वाचवतात पण त्यांचीच सत्ता असताना जर आठशे पंधरा झाडं उन्मळून पडली मग याच्यासाठी दोषी कोण कित्येक वेळा वाटतं आपले राजकीय नेते जे आहेत ते आंदोलनं फक्त विरोध करण्यासाठी करतात की खरोखरच त्यांचं आत्मीय प्रेम असतं कुठल्या इशूवर आता हा प्रश्न आदित्य ठाकरेवर मी विचारतो त्यांना विचारतो त्यांचं खरोखरच जर वृक्षावर प्रेम होतं तर मग मुंबईत जी झाडं आहेत त्याची छटणी नाही होऊ दिली दोन हजार अठरापासून जे पाच करोड रुपये ठेवले होते त्याच्यात मशीन का खरेदी केले नाही गेले नाही मार्च एप्रिलमधलं मा जे छटाई होती ती मेच्या शेवटी शेवटी कशी तुम्ही सुरू करता मग जूनमध्ये पाऊस सुरू होईल आणि त्याच्या अगोदर हे वादळ आलंच ही जर छटणी वेळेवर झाली असती तर काय आठशे पंधरा झाडं वाचली नसती काय आदित्य ठाकरे याच्यावर ॲक्शन घेतील आणि बहुतेक मला वाटतं पर्यावरण पण पर त्यांच्याकडे आहे मंत्रालय त्यामुळं त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे कुठे ना कुठे हे महारा मराठी जनतेला कळू तर द्या की तुम्ही राज राजकारणासाठी राजकारण करत नाही काही इश्यूवर खरोखरच तुमचं प्रेम असतं नाहीतर मग आरे कॉलनीतलं पण ते राजकारणच होतं ना त्या झाडांबद्दल इतकं प्रेम तर मग हे मुंबईच्या पडलेल्या झाडांबद्दल का नाही का भाजपाला त्याच्यासाठी जा कोर्टात जायची धमकी द्यावी लागली अठरापासून पडलेला फंड का नाही अजून ती मशीन घेतली काय त्याच्यात काही कमिशन सेट नव्हतं झालं म्हणून नाही घेतली कॉन्ट्रॅक्टर्स छटणीसाठी का फायनल होत नाहीत असंख्य प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नाची जर उत्तरं नीट मिळाली नाही तर खरोखर मग याच्यावर मग भ्रष्टाचाराचे आरोपच लागतील ना सामान्य माणूस हेच म्हणेल पैशाचं जा सेटलमेंट झालं नाही म्हणून त्यांनी काम दिलं नाही तेव्हा आता राष्ट्र महाराष्ट्र याच्याकडे पाहत आहे की आदित्य ठाकरे याच्यावर काय ॲक्शन घेणार आठशे पंधरा झाडं उन्मळून पडली याला जबाबदार कोण झाडं वाढवायला वर्षानुवर्ष लागतं आणि जी झाडं पडली ती काही पाच दहा वर्षाची नव्हती फार जुनी झाडं होती ती आपल्या पूर्वजांची धरोवर होती नवीन तर तुम्ही लावू शकत नाही आणि जुने तुम्ही वाचवू शकत नाही आणि मग आपण ऑक्सिजनसाठी केंद्राकडे हात पसरतो आणि जे ऑक्सिजनचे प्लॅन्ट्स आपले नॅचरल प्लॅन्ट आहेत त्यांच्याकडे आपण कसं दुर्लक्ष करतो याचं हे फारच सुंदर उदाहरण आहे आज एवढंच पुन्हा राष्ट्र महाराष्ट्रामध्ये उद्या काही नवीन विश्लेषणासोबत तोपर्यंत